नमस्ते, मी कीर्ती पाटील। कीर्तीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत केक स्पंज। आजची रेसिपी आपली आहे केक स्पंज। मी आपले नाशिकला केक क्लासेस घेते। जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस करायचे असतील किंवा नाशिक मध्येच तुम्ही असाल तर तुम्ही क्लासेस करू शकता। मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, तरी तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा। आता आपण जात आहोत आपल्या रेसिपीकडे। मी घेतलेले आहे चॉकलेट प्रीमिक्स, हे 200 ग्रॅम आहे। आता मी प्रीमिक्स कसे करायचे घरच्या घरी त्याची पण रेसिपी आपल्याला लवकरात लवकर शेअर करत आहे। त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि घंटी जरूर दाबा, की ज्यामुळे माझी नवीन रेसिपी तुमच्याकडे सर्वात आधी येईल। तर हे आहे 200 ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स। याच्यासाठी आपण घेतलेलं आहे 110 ml पाणी, आणि आता आपण हे घेणार आहे 30 ml ऑइल। तेल घेणार आहे, आपलं जे खाण्याचं असतं ते तेल घेऊ शकतो आपण। हे आहे 2 स्पून आपण हे घेणार आहोत। आणि आपण हा घेतलेला आहे केक टिन। केक टिनला आपण नंतर आपण हे मैदा भरभरून आपण त्याला तेलाने हे करणार आहे। मग त्याच्यासाठी आपण मैदा पण घेतलेला आहे। तर मग चला आता आपण सुरू करू। आपण हे चॉकलेट प्रीमिक्स घेतलेलं आहे, आधी हे नीट चांगलं हलवून घ्यायचं आपलं असं कोरडं, म्हणजे त्याचे ज्या समजा थोड्याफार गाठी वगैरे असतील त्या निघून जातील आणि भुरभुरीत प्रीमिक्स होईल ते। आता आपण यात पाणी टाकणार आहोत। एकदम सर्वच पाणी नाही टाकायचं, आपापलं असं एकजीव होईल असं पाणी टाकायचं। स्पंज कसा असा छान फुगला पाहिजे, मस्त आतमध्ये छान असा दिसला पाहिजे, असं नाही तर काही काही स्पंज कसे होता मध्ये लगदा होऊन जातो स्पंजचा, तर तसा नको व्हायला। हे बघा असं छानपैकी थोडं थोडं पाणी टाकून हलवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता हे प्रीमिक्स सुद्धा मी घरीच बनवते। आता मी रेसिपी तुम्हाला सेंड करेन। पाणी झाले, आता आपण 2 स्पून ऑइल टाकूया। आणि हे नेहमी एकाच बाजूने असं फिरवायचं, म्हणजे क्लॉकवाईजच फिरवायचं, अँटी क्लॉकवाईज नाही, असं क्लॉकवाईज एकसारखं करून घ्यायचं। काही कमेंट्स असतील तुमच्या रेसिपीबद्दल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की टाका। असं पाणी टाकून असं क्लॉकवाईज असं असं हलवायचं। पाणी टाकल्यानंतर असं हलवत जायचं एकसारखं, लेयर्स अशा पडायला लागल्या आहेत त्याच्या। हे बघा आपण अशा पद्धतीने मिश्रण एकजीव केलेलं आहे, लेयर्स अशा पडल्या पाहिजे त्याच्या अशाच्या। तुम्ही बघू शकता लेयर्स, अशा लेयर्स झाल्या म्हणजे तो चांगला फ्लफी स्पंज होतो। अशा पद्धतीने लेयर्स पडल्या। आता आपण हे केक टिनमध्ये टाकणार आहोत, पण त्याआधी आपण काय करणार आहे, केक टिन घेऊन त्याला आपण काय करणार आहे ऑइलने स्क्रबिंग करणार आहोत। ऑइलने स्क्रबिंग करणार आहोत, आपण केक टिन घेतलेला आहे आणि ऑइलने त्याला करत आहोत। ऑइल झाल्यानंतर त्यात आपण काय करायचा, मैदा थोडासा घेऊन, किंवा तुम्ही बटर पेपर पण यूज करू शकतात, म्हणजे केक टिनच्या मापाचा आहे ना बेगच्या ह्या मापाचा बटर पेपर कट करायचा आणि तो टाकून द्यायचा। हे अशा पद्धतीने मैदा सर्व बाजूंनी छान असा एकसारखा करून, हे बघू शकतात तुम्ही मैदा छान झालेला आहे। आता आपण यात हे आपलं प्रीमिक्स टाकत आहोत। आपण
आपण केक टिन मध्ये सर्व मिश्रण टाकून घेतलेले आहे। त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण हे मिश्रण टाकतो त्यात हवा राहू शकते, त्यासाठी आपण हे मिश्रण 10 ते 12 वेळा छान असं सर्व ठिकाणी टॅप करून टॅप केल्यामुळे त्यातली जी हवा असते ती निघून जाते। तुम्ही बघू शकता मी ओन 10 मिनिटांपूर्वी ऑन केलेलं होतं। ओन हे 180 डिग्रीवर ठेवायचं, बोथ साइड्स ठेवायचं, आणि आता आपल्याला याच्यासाठी टाइम लागणार आहे 25 मिनिट्स, ते सेट करायचे। मी 10 मिनिट आधी प्रीहीट करून घेतला आहे ओन। आता आपण काय करणार आहोत, हे केक टिन ओनमध्ये ठेवणार आहोत अशा पद्धतीने। आता 25 मिनिट नंतर आपला स्पंज रेडी होईल, 25 मिनिटानंतर स्पंज रेडी होईल। आता आपण ओनमध्ये असंच राहू द्यायचं आहे। 25 मिनिटानंतर आपण केक ओनमधून काढला आहे आणि केक ओनमध्ये थोडं नंतर 25 मिनिटानंतर 1-2 मिनिट राहू द्यायचा आणि त्यानंतर बाहेर काढायचा। बाहेर झालं काढल्यानंतर आता हा थंड होऊ द्यायचा। आता हा थंड झालेला आहे, हे वाटून तुम्ही टूथपिकने चेक करू शकता। हे याला काही चिकटलं नाही म्हणजे आतमध्ये अगदी योग्य रीतीने स्पंज आपला तयार झालेला आहे। आता आपण हा स्पंजने नाईफने असा हा साईडने आपण छान सेल करून घेऊया। सेल झाल्यानंतर आपण करणार आहोत तो आपण डिशमध्ये काढायचा। याच्यासाठी काय करायचं, टिन आपला उपडा करायचा, टिन उपडा करून असं हे बघा तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे। स्पंजी मस्त असं उपडा करून बघा स्पंजी झालेला आहे, एकदम स्पंजी झालेला आहे, तुम्ही तो चेक केलेला आहे। आता हा आपला झालेला आहे चॉकलेट बेस। अशा पद्धतीने आपलं चॉकलेट झालेलं आहे, चॉकलेट बेक झालेलं आहे। तुम्ही अशाच पद्धतीने व्हॅनिला केकसुद्धा बनवू शकतात, व्हॅनिला प्रेमिकचा। आता तुम्ही बघितलं आहे किती स्पंजी छान झालेला आहे। आता तुम्ही अशाच प्रकारे माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून घंटी दाबायला मात्र विसरू नका, त्यामुळे माझे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्या आधी सर्वप्रथम येतील। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।